नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण पालकची एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत। आपण दरवेळी पालक आणली की तिचा पालक पनीर किंवा लसुणी पालक किंवा दाल पालक अशा प्रकारच्या रेसिपी करून खात असतो। तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची रेसिपी म्हणजेच आलू पालक पाहणार आहोत। त्यासाठी मी मीडियम आकाराचे 7 ते 8 बटाटे असे साल काढून घेतलेले आहेत आणि पालकची जोडी मी इथे मार्केटमध्ये त्यामधून अर्ध्या जोडीपेक्षा थोडीशी कमी पालक मी इथं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण हे जे बटाटे आहेत यांच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत। जास्त पण छोट्या फोडी नाही करायच्या। जर एवढ्या आकाराचा साधारण बटाटा असेल मीडियम आकाराचा तर त्याच्या 4 फोडी करायच्या। अशा प्रकारे आणि या फोडी करून झाल्यावरती जर तुमच्याकडे घरी टूथपिक उपलब्ध असतील तर त्याने किंवा असा काटाचा चमचा असतो त्याने याला असे थोडे होल करून घ्यायचे म्हणजे बटाटा व्यवस्थितपणे शिजला जातो। कारण हा बटाटा आपण उकडून घेतलेला नाहीये। असे सर्व फोडींना 2-3 जागी तरी होल करून घ्यायचे म्हणजे मसाला पण व्यवस्थित सर्व आतमध्ये जातो आणि बटाटा छान असा शिजला जातो। अशाच प्रकारे आपण सर्व बटाट्याच्या फोडींचे काप करून त्यांना होल करून घेणार आहोत। सर्व बटाट्यांच्या फोडी करून काट्याच्या चमच्याने त्यांना होल करून झालेले आहेत। आता आपण बटाटा शिजवण्याची प्रोसेस चालू करूयात। इथं मी एका कढईमध्ये एक पळी भरून तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की थोडासा अख्खा दाणा घ्यायचा आणि तो थोडासा क्रश करूनच आपण या तेलामध्ये टाकणार आहोत म्हणजे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान असा उतरतो। अशा प्रकारे धणा थोडासा तडतडला की 2 तमालपत्र, 1 छोटा चमचा भरून जिरा। ही सर्व फोडणी व्यवस्थित गरम झाली की एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथं असं बारीक कट करून घेतलेला आहे। हा कांदा आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा गरम करून घेणार आहोत। कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता जे पण आपण बटाट्याच्या फोडी कट करून आणि त्याला होल करून घेतलेल्या होत्या त्या याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत। बटाटा व्यवस्थित चांगला शिजला जावा याच्यासाठी याच्यावरती 1/2 चमचा भरून हळद पावडर आणि 1 चमचा मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता वाफेवरच बटाटा छान असा शिजला जावा यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवत आहे। बटाटा आपला शिजतोय तोपर्यंत आपण लसूण आणि बेडगी मिरची थोडीशी फ्राय करून घेणार आहोत। तर इथं मी एका छोट्याशा भांड्यामध्ये एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 बेडग्या मिरच्या 10 ते 15 सेकंदासाठीच हे आपण गरम करून घ्यायचंय। लसूण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कलर चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर झालेला आहे लसणाचा। तर जास्त वेळ पण नाही ठेवायचं आहे नाहीतर जळू शकतं। या स्टेजला गॅस बंद करायचा आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे लसूण आणि बेडगी मिरची जे आपण थोडंसं फ्राय करून घेतलेलं होतं त्याचं असं मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलेलं आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत जे आपण बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे लसूण आणि लाल मिरचीचं ते आता याच्यामध्ये ऍड करायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याने छान अशी चव येते भाजीला। आणि आता जोपर्यंत बटाटा 70 ते 80% शिजत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत। जोपर्यंत बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण पालक एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत। या रेसिपीसाठी पालकच्या जेवढे शक्य होते तेवढं बारीक कट करावेत। अशा प्रकारे पालकचे मी बारीक कट करून घेतलेले आहेत। बटाटा 70 ते 80% आपला शिजलेला आहे। आता या बटाट्यामध्ये मी 2 टोमॅटो असे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। हे टोमॅटो पण ऍड करायचे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ऍड करायचं आहे। तर मीठ ऍड करताना आपण बटाटा शिजवताना मीठ ऍड केलेलं होतं हे लक्षात असू द्यायचं।
नाहीतर मिठाची क्वांटिटी जास्त होईल त्याच अंदाजावरती मीठ ऍड करायचं आपण. आणि आता हे सर्व मिक्स करून बटाटा आपण परत थोड्या वेळासाठी शिजवून घेणार आहोत. टोमॅटोला जे पाणी सुटेल त्याच पाण्यामध्ये हा बटाटा चांगला उरलेला शिजवून घेऊ. याच्यामध्ये दोन मोठ्या आकाराच्या मिरच्या मी अशा स्लिट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखटचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर तुम्ही या मिरच्या अवॉइड करू शकता. तर या दोन मोठ्या मिरच्या अशा स्लिट करून याच्यामध्ये ऍड करायच्या. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. याच्यामध्ये चिमूटभर हिंग, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाले ऍड केल्यानंतर भाजी थोडीशी अशी ड्राय झाल्यासारखी वाटते. तर या पॉइंटला आपण जी पालक कट करून घेतलेली होती ती ऍड करायची. म्हणजे पालकला जे पाणी सुटेल त्याच्यामध्ये भाजी उरलेली शिजून निघेल. मिक्स करायचं. तर बटाट्याची भाजी या स्टेजला आपली 90% आसपास शिजलेली आहे. आता पालक ऍड केल्यानंतर फक्त 1.5 मिनिटच आपण ही शिजवून घेणार आहोत. म्हणजे ती पूर्ण शिजून निघेल. 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे. बटाटा पूर्ण 100% शिजलेला आहे आणि सर्व मसाले पण भाजीला व्यवस्थितपणे लागलेले आहेत. तुम्हाला जर ही भाजी थोडीशी तर्रीदार करायची असेल तर तुम्ही कोमट पाणी या स्टेजला थोडस याच्यामध्ये ऍड करून भाजी परत थोडीशी गरम करून घेऊ शकता. आपण जे याच्यामध्ये ब्याडगी मिरची आणि काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे याला छान अशी तर्री येते. तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता. पाहू शकता आपली आलू पालकची भाजी किती परफेक्ट अशी तयार झालेली आहे. एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे बटाटा पूर्ण 100%. आता आपण एका बाउल मध्ये ही भाजी सर्व्ह करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली आलू पालकची फायनल रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही पालकची वेगळी अशी रेसिपी एकदा नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा आम्हाला कशी झाली ते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.